नमस्कार शेतकरी मित्रांनो, पेरणी योग्य पावसाबद्दल भरपूर साऱ्या कमेंट आहेत। तर एकंदरीत एक ठोक अंदाज बघू पेरणी योग्य पावसाचा कसा राहील। तर 17-18 तारखेपासून काही भागात पाऊस पडेल, जसं की विदर्भात 19 तारखेला आपल्याला 18 तारखेला आणि 19 तारखेला आपल्याला जवळपास म्हणजे विदर्भ व्यापलेला दिसेल पावसाने, म्हणजे संपूर्ण विदर्भात 19 तारखेला पाऊस राहील। बुलढाण्याचा काही भाग सोडला तर, अकोल्याचा काही भाग सोडला तर कदाचित होऊ शकतो, त्यात आपण ते डिटेल पुढे बोलूच। परंतु त्यानंतर बघा, आपल्याला सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड सुद्धा आणि धाराशिवच्या काही भागात आहे ना, थोडा जबरदस्त पाऊस आपल्याला 19 तारखेलाच पाहायला मिळेल। त्यानंतर आपण जसं म्हटलं होतं की 22 तारखेच्या पुढे संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, तर आपल्याला मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आपल्याला 20 तारखेला सुद्धा पाऊस पाहायला मिळेल, यात 18 तारखेला सुद्धा पाऊस पाहायला मिळेल। म्हणजे कसं आहे की 18 तारखेला जे पाऊस होणार आहे, त्याच्यापुढे आपण पेरणी योग्य पावसाचं तिथे तिथे डिसिजन घ्या, पाऊस किती पडतो आणि पुढे काय सातत्य राहते त्याच्यावरती डिपेंड आहे। त्यानंतर जसं 22 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार आहे, तर 22 तारखेला विदर्भात, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस राहील असे लक्षणं आपल्याला दिसत आहे। मान्सून चांगल्या पद्धतीनं ॲक्टिव्ह झालेला राहील, पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस बऱ्याचशा भागात चालू राहील त्यावेळेस, म्हणजे जसं की सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी हा जो भाग आहे तो। आता कसं आहे, दूरवरचा विषय आपण बोलत आहे संपूर्ण महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात थोडा पाऊस पोचायला उशीरच होईल। उत्तर महाराष्ट्रातही पाऊस होणार आहे जवळपास, म्हणजे 22 तारखेच्या पुढेच उत्तर महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार आहे। ठीक आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, माझं नाव प्रकाश कामणकर आहे। परंतु डिटेल व्हिडिओ तुम्ही माझे पाहायला विसरू नका, कारण आपण जिल्ह्याबद्दल तालुक्याबद्दल बोलत असतो। एक ठळक ठोक हवामान अंदाज होता की म्हणजे शेतकऱ्यांचे संभ्रम तयार झालेला आहे की जून महिन्यात पेरण्या होईल का, तर बऱ्याचशा ठिकाणी महाराष्ट्रात जून महिन्यातच पेरण्या आटपेल। ठीक आहे, धन्यवाद।